कॉमेडी ॲक्ट पाहिले, मिमिक्रीही पाहिली आणि आत्ता बायको आणि गर्लफ्रेंड या विषयावर आपण पाहणार आहोत एक पपेट शो. सो प्लीज वेलकम विनय नाटेकर अँड हिज फ्रेंड अण्णा. हाय गाईज. हाय. मला कोणीतरी सांगितलं मगाशी काहीतरी फनी कॉमेडी ॲक्ट करायचा म्हणून. माझा आज मूड जरा पण नाही आहे. आणि कोणाला हवा असेल, ॲक्ट सगळ्यांनी बघितलेले आहेत, फनी माझ्याकडे आहे. आणि हा फनी पंच फेकून मारतो मी. मला काही कॉमेडी करायचा इंटरेस्ट नाही आहे. मंगल आहे. तुम्हाला कोणी सांगितलंय का? हां, तर मी का म्हणतो, मला यायचं आहे बाहेर. नाता नाही येऊ शकत, मला बाहेर यायचंय. आत्ता नाही येऊ शकत, नाही तर मी सगळ्यांना सांगेन की तुझ्या चड्डीला अगरगत्तीचे डाग आहेत. ठीक आहे या, बस माझं नाव खराब करू नका तुम्ही. आलात? इंट्रोडक्शन का जो गाप करून देणार काय. हां सॉरी, हे माझ्या इथले अण्णा आहेत, त्यांना पण घेऊन आलो जस्ट टेम्पररी बेसवरती. ओके शो स्टार्ट. ओके सो मी तुमचा लाडका विनय. काय आलं? लाडका लाडका. तुझा चेहरा बघून लोकांचा विनय गंग झालेला दिसतोय. तसं काही नाही आहे. सो म्हणजे आणि प्लीज हा यांचं सिरियसली घेऊ नका. आणि मी एक कॉमेडियन आहे आणि मी कण आहे कॉमेडियन, कारण मी एक पॉलिटिशियन आहे पॉलिटिशियन आणि आमचे जोक चांगले चालतात. एक मिनिट एक मिनिट. काय आलं? हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे? नाही. मुलं मुली कमी आणि मुलं जास्त दिसत आहेत. आणि हे लोक अंधारात घसल्यात आणि मुलगा मुलगी काही करत का नाही. आणि हे लोक कंटिन्यू हसत आहेत. मला वाटतं हे लोक गांड खुकून आलेत. तसा काही नाही आहे. ॲक्च्युली कसा शो असला ना की थोडंसं असं लाईटिंग वगैरे एखाद्यावरती फोकस करण्यासाठी पाठी बॅकग्राऊंड कमी केला जातो. फोकस तुझ्यावरती. तुझ्यामध्ये काहीतरी आहे फोकस करण्यासारखं. हो तसं नाही आहे. अरे तुमचा जन्म फक्त जनगणनेसाठी झालेला आहे, फोकस नाही. तसं नाही आहे. जनगणनेसाठी गप्प बसाव तुम्ही, असं नका करू. ओके हां डायलॉग विसरलाय. तसं काही नाही आहे, डायलॉग वगैरे विसरलं नाही आहे. मग कुठे ना ॲक्च्युली काय माहिती आहे का, म्हणजे कॉमेडी करणं एवढं इझी नाही आहे ना, म्हणून तुला बोलवलंय. असं काही नाही आहे. पण मी काय म्हणतो काय नाही म्हणजे म्हणजे किती म्हणजे तुम्ही किती हे सगळ्या गोष्टी बोलत असता. मला ना ॲक्च्युली कंटाळा आला तुमचा. मी तुम्हाला माहीत नाही की मी म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीनं सोडून ना सगळं लग्न करणार आहे. तू लग्न? अरे ज्यांच्या नशिबात वृषभ राशीच्या गैल लागलेत ना, त्यांनी कन्या राशीवरती तर कधीच बोलू नये. आहे आणि तुम्हाला माहीत नाही मुली बघून हसतात माझ्याकडे. हसणार हसणारच, कारण मुलींवरती लाईन मारायची असते. जोक नाही नाही जोक नाही ॲक्च्युली म्हणजे अहो तुम्हाला समजत कसं नाही की मुलींना म्हणजे बॉडी बॉडी लागते हो मुलींना पटवायला. बॉडी काय आलं? तुझी नाही होईल होईल बॉडी होईल, पण थोगट दडी तरी त्याचं काय करणार आहेस. ते त्याच्यावरती पण उपाय. पण तुम्ही दर टायमाला असं का टोकताय, म्हणजे दरवेळेस सगळं टोकणं टोकणं चांगलं वाटतं का? नाही टोकायला मी तुला असं नाही की माझी इच्छा आहे की तू लग्न करू नको. का? कारण तुझ्या ना तुझ्याकडे फक्त केंड्राईव्ह असला पाहिजे, मरीन ड्राईव्ह नाही. नाही पण मी काय म्हणतो की गर्लफ्रेंड आणि बायको ह्याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला काय वाटतं? नाही दोघांमध्ये काय मोठा फरक नाही आहे, दोघं पण तेवढं डोकं खातात. पण एवढं आहे की गर्लफ्रेंड आपण बदलू शकतो, बायको नाही. बायको बोलले एवढे तक्रार कोणाला असतात मला ते नाही समजत. पण आणि तुमची बायको तर
काय हां म्हणजे भोळी आहे हो साधी भोळी आहे ना है ना है ना है ना हां म्हणजे काय साधी भोळी माझी बायको घंटा अरे भूत प्रेत आणि साधी भोळी काय ऐको हे सगळं अंधश्रद्धा आहे रे बारके तसं नाही अंधश्रद्धा नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी आवडत असेल बायकोबद्दल मला बायकोबद्दल हां तिच्या घरी आलेला मैत्रिणी आणि बायको नाही आवडत हा आवडते ना बायको आवडते पण दुसऱ्याची तसं नाही आहे ॲक्च्युली पण तुम्हाला एवढंच जर प्रॉब्लेम आहे काम करा तुम्हाला बायको आवडेल तुम्ही ना असं मूवीला जा फिरायला जा म्हणजे चांगल्या चांगल्या ठिकाणी जा मूवी मूवी नको रे अगं का एक लास्ट टाइम एक हॉरर मूवी बघितला होता घागरला होता मी एकदम हॉरर मूवी कोणता माझ्या लग्नाचा अल्बम लग्नाचा अल्बम हॉरर हां कारण माझ्या बायकोनी मेकअप केला होता एक मिनिट मेकअप केल्यानंतर लोकच छान दिसतात हां कोण ती धुवून आली होती ना तरी पण म्हणजे नाही हो तसं होत नाही हो चांगले आहे म्हणजे बायको चांगली आहे तुमची हां ते तर आहेच कण काय आहे ते म्हणजे आहेच तरी तुम्हाला गर्लफ्रेंड पटवायचे हां म्हणजे कसं आहे की नवरा आणि बायको घले संसाराच्या दोन चाका असली तरी स्टेकनी म्हणून कोणतरी हवंय ना स्टेकनी म्हणून हां म्हणजे लागत पण मी काय म्हणतोय हे जे तुमचं जे प्रकरण वगैरे चाललंय गर्लफ्रेंड आणि वगैरे तर तुम्ही एक काम करा त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला कुठे आनंद मिळत असेल तर तुम्ही तिकडे जा ना आनंद जिथे मिळतोय तिकडे मला आनंद हां हां IPL बघितल्यावर मला आनंद मिळतो क्या बात आहे IPL म्हणजे कोणती टीम आवडते तुम्हाला हड टीम वगैरे काय नाही आवडत अरे ती एकच जागा अशी आहे जिथे कुरशांचा तारा होईल गो ऐका नसतं बायका नसतात क्या बात आहे म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला अरे लग्न का नव्हे करू कारण त्याच्यामागचा एक इतिहास आहे आता खूप वेळ घेणार वाटतं तुम्ही नाही तर ऐकतो कडे तर पुरुषांचं आयुष्य कसं आहे माहिती आहे काश्मीर सारखं आहे काश्मीर सारखं काश्मीर सारखं का नाही सुंदर असतं पण दहशत काय म्हणून गर्लफ्रेंड हवे पण मी काय म्हणतो ते एवढे प्रश्न का विचारतो मी तुझा फक्त फ्रेंड आहे फेसबुक फ्रेंड नाही का आलं नाही मी शिकडली वाटतं ठीक आहे ठीक आहे सर कंटाळा आलं मला तुझ्यावर बोलून हट हाय अचिकिची काय चाललंय न्यू गर्लफ्रेंड तसं नाही आहे गर्लफ्रेंड काय सुंदर मुली ना इंग्लिश मध्ये काय बोलतात आय लव यू हा आय आता सेटिंग झाली असती तर अजून माझ्याकडे दोन आहेत दॅट्स माय टाइम थँक्यू